वाहतुकीचे नियम न पाळता भरधाव वेगात जाणारी पीएमपीएलची बस जोरात आदळल्याने एका प्रवाशाच्या मणक्यामध्ये गॅप पडल्याची तक्रार एका पुणेकरानं केली आहे. या प्रवाशानं चक्क पोलिसांमध्ये धाव घेतली आणि चालकाविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी संबंधित चालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. असलम कादर शेख असं या गुन्हा दाखल झालेल्या चालकाचं नाव आहे. प्रवासी राजू मोतीराम चिंचवडकर यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. बस कात्रज येथील सर्प उद्यानासमोर आली असताना चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगामध्ये बस चालवली. समोर गतिरोधक असतानाही ब्रेक न लावल्यानं त्यावरून तशीच बस नेल्यानं बस जोरात आदळली आणि फिर्यादीच्या मणक्यामध्ये गॅप पडला. या घटनेचा चालकच जबाबदार असल्याचं तक्रार या फिर्यादीनं केलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलेला आहे. 26 तारखेला बसमधून प्रवास करत असताना एक ज्येष्ठ नागरिक आहेत, ते बस स्पीड ब्रेकरवर हाय स्पीडने गेली आणि जंप होऊन त्यामध्ये ते जखमी झाले होते. त्याबाबतची तक्रार ते उपचार घेतल्यानंतर भारती विद्यापीठला आलेली, त्यामध्ये ॲक्सिडेंटचा गुन्हा दाखल.